नमस्कार, सुस्वागतम दैनिक देशदूत सार्वमत भविष्यवेत मध्ये। मी ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ रवींद्र भगवान पाठक आपले सर्वांचे स्वागत करतो। येणारा सप्ताह तुम्हा सुखकर निरोगी जावो ही सदिच्छा व्यक्त करतो। आता आपण जाणून घेऊया दिनांक 9 ते 15 जुलै या आठवड्यातील आपल्या राशीचे साप्ताहिक भविष्य। राशीचक्रातील प्रथम राशी आहे मेष। मेष राशीच्या मंडळींना या आठवड्याच्या सुरुवातीला व्यवहार सुरळीत होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल। आर्थिक लाभ होऊ शकतील। विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत अनुकूल स्थिती आहे। बहुगुणी कलामध्ये वाढ होईल। अधिकार योगाची देखील प्राप्ती होते, मात्र ही प्राप्ती होत असताना अधिक लालसा देखील वाढण्याची शक्यता आहे। संगीत वादन यासारख्या कलेसाठी या आठवड्यात अपेक्षित साथ मिळण्याची शक्यता आहे। खर्चाचे प्रमाण वाढेल। शेतकऱ्यांसाठी समाधानकारक काळ आहे। अन्नधान्याची वाढ व्यवस्थित होईल। मानसिक कमजोरीमुळे शरीरावरती दुष्परिणाम दिसू शकतात। शुभ तारखा आहेत 9, 10, 14 आणि 15। राशीचक्रातील दुसरी राशी आहे वृषभ। वृषभ राशींच्या मंडळीला कौटुंबिक सौख्य उत्तम राहील। संशोधक वृत्तीत वाढ होईल। केशकला विषयात विशेष स्वारस्य निर्माण होईल। मनातील गोष्टी चेहऱ्यावरती ठळकपणे दिसून येतील। प्रवृत्तीमध्ये आक्रमकपणा वाढण्याची शक्यता आहे। रक्तदाब तसेच हृदयविकारासंबंधी औषधोपचारास केलेला कंटाळा घातक ठरू शकतो। आर्थिक उत्पन्नात वाढ होऊ शकेल। थोरा मोठ्यांचा सन्मान राखणे हे भविष्यासाठी हिताचे ठरेल। अचानक होणाऱ्या आरोपामुळे मन विचलित होऊ शकेल। वयोवृद्ध मंडळींनी प्रवास टाळावा। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 9 ते 12 जुलै। राशीचक्रातील तिसरी राशी आहे मिथुन। आपण जर राजकारणात कार्यरत असाल तर या आठवड्यात आत्मपरीक्षणाची गरज भासेल। कोणत्याही कामी स्वावलंबी बनण्याचा चंग मनी बाळगा। राजकीय हितशत्रूंच्या कारवायांनी विचलित होऊ नका। नोकरदारासाठी हा काळ अत्यंत दिलासादायक आहे। परदेश गमनासाठी प्रयत्नशील असाल तर तुमच्या संकल्पित कामाला गती प्राप्त होऊ शकेल। ऊर्जा विषयक क्षेत्रात कार्यरत असाल तर विशेष मेहनतीची आवश्यकता आहे। नवीन कामकाजास सुरुवात करता येईल। उद्योगाविषयीची तुमची निवड दर्जेदार असेल। शुभ तारखा आहेत 9 ते 15 जुलै। राशीचक्रातील चौथी राशी आहे कर्क। कर्क राशीच्या मंडळींना मनाला आनंद प्राप्त करून देणारा हा आठवडा आहे। बऱ्याच विचारांना मूर्त रूप प्राप्त झाल्याचा सुखद अनुभव मिळेल। सार्वजनिक क्षेत्रात समाजातील स्नेह वाढवण्याचे कार्य घडेल। विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवा। यश तुमच्या जवळ आहे। आपल्या हातून एखादी मौल्यवान वस्तू देखील घायाळ होऊ शकते, त्यामुळे मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या। जुने विकार जर आपल्याला असतील तर ते डोके वर काढू शकतील, त्यामुळे वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या। वाहन चालवणे टाळा। गुडघेदुखीचे जर विकार असतील तर अशा व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे। शुभ तारखा आहेत 11 ते 15 जुलै। राशीचक्रातील पाचवी राशी आहे सिंह। सिंह राशीच्या मंडळींना या आठवड्यात कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल। घरामध्ये मंगल कार्य निश्चित होऊ शकतील। गृहिणी अत्यंत कर्तव्य दक्ष बनून राहतील। तुमचा स्वाभिमान जागृत झाल्याने घडलेल्या गोष्टीपासून दूर फेकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। बालपणातील सुखाच्या आठवणी जागृत होतील। अन्यायाने किंवा लाचखोरीच्या मार्गाने धनार्जन करण्याची मानसिकता तयार होऊ शकते, त्यामुळे अशा वेळी तुम्हाला तुमच्या बालपणापासून झालेल्या संस्काराचा उपयोग होईल। त्याचा उपयोग करायची ही वेळ आहे। वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 9, 10, 14 आणि 15 जुलै। राशीचक्रातील सहावी राशी आहे कन्या। कन्या राशीच्या मंडळींना या आठवड्यात उत्तम सहकार्य करणाऱ्या लोकांचा सहवास लाभेल। कर्जाची रक्कम अथवा आर्थिक मदतीची आवश्यकता असल्यास ती मिळू शकेल। जुने कर्ज परतफेड करण्याची सुरुवात होऊ शकेल। शारीरिक कमजोरी निर्माण होऊ शकते। भागीदार मित्रमंडळी यांच्याकडून उत्तम सहकार्य मिळेल। एकमेकांच्या सहकार्याने कामकाजात उत्तम प्रकारे प्रगती देखील साधू शकाल। प्राणी मात्राविषयी दयाभाव जागृत ठेवावा। शब्द सामर्थ्य वाढेल। तुमच्या शब्दाने
सामाजिक स्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 11, 12 आणि 13. राशीचक्रातील पुढील राशी अर्थात सातवी राशी तुळरास. तुळराशीच्या मंडळींना धार्मिक विधिविधान उपासना केल्याने आर्थिक समाधान लाभेल. आप्त स्वकीयांवर अवलंबून राहून नीती अजिबात ठरवू नका. स्थानांतर टाळणे फायद्याचे राहील. सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहावे. शत्रुपीडा देखील वाढण्याची शक्यता आहे, मात्र त्यावर तुम्ही सहज मात करू शकाल. नवी उमेद जागृत होऊन यशाच्या दिशेने वाटचाल कराल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. घरातील वातावरण मंगलमय बनून राहील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. पोटदुखी सारखे विकार विचलित करू शकतात. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 9, 10, 14 आणि 15. राशीचक्रातील पुढील राशी आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या मंडळींना शास्त्र पुराण अशा विविध गूढ अभ्यासाची आवड निर्माण होईल. हा आठवडा वकिली पेशा किंवा न्यायालयीन प्रकरणातील मंडळींना अत्यंत शुभफलदायक आहे. कमी मेहनतीत अधिक लाभ मिळण्याची मानसिकता तयार होऊ शकते. कोणताही नवीन निर्णय घेताना केलेली घाई संकटात टाकू शकते. थोडे संयमाने राहा. संतती विषयक प्रश्न मार्गी लागतील. जवळपासचे प्रवास करावे लागतील. जुने येणे जर प्रयत्न केला तर नक्कीच वसूल होण्यासाठी आता अनुकूल काळ आहे. नवीन उत्पन्न वाढीसाठी नवीन संकल्पना राबवाल. रक्तदाबासारखे विकार नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य उपचार घ्यावेत. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 11, 12 आणि 13. धनुराशी. धनुराशीच्या मंडळींनी आपण आपल्या मतावर ठाम राहायला हवं. कर्तृत्ववान लोकांमध्ये आपली गणना होईल. आपली कीर्ती उज्ज्वल होईल. अकारण उदासीनता निर्माण होऊ नये यासाठी दैवी उपासना मददगार ठरू शकते. घरातील वातावरण सर्वसाधारण राहील. कुटुंबातील व्यक्तींची जबाबदारी वाढू शकते. कारखानदारी व्यवसायात सुरळीतपणा येण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. बँकिंग व्यवसायासंबंधी क्षेत्रात जर आपण कार्यरत असाल तर तेजी मंदी विषयक मांडलेले आपले मत दिशादर्शक ठरू शकेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 9, 10, 14 आणि 15. राशीचक्रातील पुढील राशी आहे मकर. मकर राशीच्या मंडळींना निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचे नियोजन करावे लागेल. त्यानिमित्ताने घडलेल्या सहलीतून आत्मिक समाधान देखील लाभेल. आपण केलेल्या मेहनतीला योग्य असा न्याय मिळेल. त्याचा मोबदला देखील न्यायच मिळेल. गुडघेदुखीचा विकार वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा. दुय्यम प्रकारच्या किंवा दुय्यम दर्जाचा अधिकार मिळून किंवा तत्सम पदावर दुय्यम दर्जाच्या पदावर आपली नियुक्ती देखील होऊ शकेल. न्यायालयीन प्रक्रियेत दिलासा मिळेल. घर किंवा खरेदीच्या व्यवहारासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. इतरांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण लढाई उभी करू शकाल. शुभ तारखा आहेत 9 ते 12 जुलै. राशीचक्रातील 11वी राशी आहे कुंभ. कुंभ राशीच्या शेतकऱ्यांसाठी आनंददायी काळ आहे. यांत्रिक कला विषयक शिक्षणाकडे अधिक कल राहील. व्यावहारिक जीवनात विज्ञानाचा पुरेपूर फायदा करून घ्याल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. नेत्रविकार वाढू शकतात. पारिवारिक स्नेहसंबंध जुळून येतील. दीर्घकालीन विचार करून त्याचे प्रत्यक्ष नियोजन सुरू करावे. आपल्यापेक्षा लहान भावंडांसाठी उपयुक्त असे काहीतरी कार्य करण्यासाठी धडपड कराल. वैवाहिक जीवनाशी निगडीत कोर्ट कचेरी चालू असेल तर त्याचा सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. शुभ तारखा आहेत 9 ते 15 जुलै. राशीचक्रातील शेवटची राशी आहे मीन. मीन राशीच्या मंडळींना अति घाई संकटात नेई या म्हणीची आठवण ठेवायला पाहिजे. थोरा मोठ्यांचा सल्ला उपयोगी पडेल. तो ऐकण्याची मानसिकता आपण बनवून घ्यावी. अवाजवी अकारण होणाऱ्या उधळपट्टीवर नियंत्रण आणावे लागेल. नवीन नवीन शोध घेण्याची विचारसरणी विकसित होईल. आपण केलेलं संशोधन दिशादर्शक ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. समाजामध्ये वावरताना तुमचा कष्टाळूपणा कर्तव्यदक्षपणा धर्मनिष्ठा हे गुण विशेष लोकप्रिय होतील. केलेल्या परिश्रमाचे मूल्यमापन होऊन उच्चाधिकार प्राप्त होऊ शकतील. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 11, 12, 13, 14
आणि 15 जुलै हे होते 12 राशींचे साप्ताहिक भविष्य. आपण आता पुढील आठवड्यात पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. धन्यवाद.